नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण लिप मायनर म्हणजेच आपण मराठीमध्ये त्याला नागाळी म्हणतो जे की टोमॅटो असेल कारले काकडी दोडका विलवर्गीय पिके किंवा भाजीवाला वर्गीय पिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करताना आपणाला दिसून येते ह्या लिप मायनर म्हणजेच नागाळी याविषयी आज आपण पन संपूर्णपणे माहिती वी घेणार आहोत कुठेही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलात तर तुमच्या पिकामधील जी नागाळी ती पूर्णपणे नायनाट करण्यास आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होईल तर बघा आपण लिप मायनर जे आहे म्हणजेच नागाळी ओळखायची कशी त्याचबरोबर तिची सायकल काय आहे कोणकोणत्या पिकावरती आपल्याला त्रास देते त्याचबरोबर कशाप्रकारे आपण नियंत्रण करू शकतो त्याची संपूर्णपणे माहिती आपण घेणार आहोत त्याचबरोबर रासायनिक औषधं कोणकोणती आहेत आपण जी स्प्रे केल्यानंतर ती नागाळी आपल्या कंट्रोलमध्ये राहील ही संपूर्णपणे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चला तर बघू आपण नागाळीची ओळख ओळख एकदम सोप्या पद्धतीने आपण करू शकतो की पानामध्ये ना ही आळी पानाच्या आतमध्ये मधोमध राहून ती पानं कुरतुडून आतमधून खाण्याचा प्रयत्न करत असते म्हणजेच पानाची जी सेलवॉल आहे ती डॅमेज करत करत जाते आणि ती करत जात असताना बरोबर साप किंवा जो नाग असतो ज्या प्रकारे आडवं तिडवं चालतं त्याप्रकारे ती आळी खात जाते त्यामुळेच तिला नागाळी असे म्हणतात आणि त्याचे जे वन आहेत ते पानाच्या वरती न पांढरे पांढरे ना नागमोडी केल्यासारखी त्यामुळेच तिला नागाळी आपण म्हण मं, म्हटलं जातं ही नागाळी जी आहे ती पानाच्या आतमधून पाणी कुरतडत कुरतडत कंटिन्युअस खात राहत असते इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे ती नागाळी आपला जीवनक्रम सतत व्यतीत करत राहत असते वाकडी तिकडे वाकडी तिकडे खात राहत असते त्यामुळे आपल्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते शेतकरी मित्रांनो आता तुम्ही सजासजी नागाळी ओळखू शकाल आता जीवनक्रमाविषयी माहिती घेत असताना आपण नागाळीच्या मादीविषयी आधी माहिती घेऊया नागाळीची जी मादी आहे ती आपल्या घरातील जी माशी असते त्याप्रमाणे आपल्याला छोटी माशी आपल्याला पिकामध्ये दिसून येते ही मादी आपल्या पिकातील पानावरती एक मादी जवळजवळ अडीचशे अंडी देण्याचं काम करते म्हणजे जवळजवळ आपल्याला अडीचशे अंडी एका पानावरती या नागाळीचे प्रवास मिळतात हे छोटे छोटे एकदम छोट्या छोटे आकाराची आळी असते आपण इमेजमध्ये पाहू शकता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच जी कोळी पाणी असतात जी नवीन फुटवे फुटलेले असतात जी पाणी असतात त्याच्यावरतीच जास्त प्रमाणात नागाळीचा आपल्याला प्रकोप पाहायला मिळतो अंडी घातल्यानंतर थोड्याच दिवसात त्या अंड्यातून लारवा बाहेर आपणाला निघलेले आपणाला दिसून येतात वरती दाखवल्याप्रमाणे या लारवा आपल्या पानावरती दिसून येतात हे जे लारवा आहे हे पानांच्या आतमधून पानं कुरतोडून खाण्याचं चा काम चांगल्या प्रकारे करते म्हणजे पानाची जी वॉल आहे पूर्णपणे तोडून खाऊन टाकण्याचं काम हे करते पाणी पूर्णपणे डॅमेज होतात तर त्यामुळे खूप मोठे नुकसान आपल्याला पाहायस मिळते त्याचबरोबर हे लारवा ला हळूहळू हो मोठे होऊन पाण्याच्या बाहेर पडण्यास सुरुवात होते पाण्याच्या बाहेर पडण्याच्या वेळेस हे आपल्याला इमेज दाखवल्याप्रमाणे दिसून येते त्यानंतर ह्या जमिनीवरही पडल्या जातात आणि जमिनीमध्ये एक ते दीड इंचापर्यंत हे खोलवर जातात त्याला आपण प्युपा स्टेज म्हणू शकतो या सुप्त अवस्थेनंतर नर आणि मादा दोन्हीही पतंग बाहेर येतात आणि त्यानंतर त्यांची लाईफसायकल आणखीन तशीच चालू राहते नंतर, 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 नंतर मादी जी आहे नागाळीची ती अंडे देते नंतर त्यांची लाईफसायकल जी आहे ती अशीच कंटिन्युअस चालू राहत असते इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे मादी मादीनंतर अंडी अंडीनंतर पुढची अवस्था अशीच पिवप अवस्था नंतर मादी अवस्था अशा पूर्ण लाईफसायकल यांची चालूच राहत असते शेतकरी मित्रांनो नुकसानाचा जर विचार केला तर नागाळीमुळे खूप मोठे नुकसान होते ते कसे तर नागाळी ही पानाच्या आतमधून पानाचे कुर्तड कुरतडण्याचं काम क करत असते त्यामुळे काय होतं पानातील क्लोरोविल जे आहे ते पूर्णपणे नष्ट होतं त्यामुळे जी संश्लेषण जी, जी क्रिया आहे ती पूर्णपणे बंद होते जसं की आपण मध्ये दाखवले अशा प्रकारे पूर्णपणे पाने नष्ट होतात त्यामुळे संश्लेषण क्रिया बंद पडते त्यामुळे आपलं जे उत्पादन आहे ते वाढत नाही खूप मोठ्या प्रकारात प्रमाणात ते आपल्याला नुकसान झालेले दिसून येते पाहायला मिळते त्याचबरोबर पिकाची जी कोमल पाणी आहेत नवीन पाणी फुटवे त्याच्यावरती नागाळीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसेल त्याच्यावरती खूप मोठे अटॅक होतं त्याचबरोबर पिकाची वाढसुद्धा कोणते उत्पादन त्यामुळे कमी होते अशा प्रकारे जवळजवळ आपल्याला सत्तर टक्के नुकसान आपल्या पिकाचे झालेले दिसून येते पिकांचा जर विचार केला तर हे जवळजवळ सर्वच पिकांवरती नागाळ येईल जे ज्या ठिकाणी कमल म्हणजे मु मुलायम पाणी आहे त्या ठिकाणी तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते जसं की कारले असेल ककडे असेल टोमॅटो असेल शिमला मिरची असेल दोडका असेल काकडी असेल वेलवर्गीय पिके आहेत त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्याचबरोबर टोमॅटोमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपणाला नुकसान झालेलं दिसून येते हे नागाळी खूप टोमॅटोवरती परिणाम करते परंतु ते जर आपण प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल केला तर सुपासून आपल्याला सुटका मिळू शकते नागाळीवरती उपाय बघितलं तर आपण उपाय बघत असताना ज्यावेळेस स्प्रेइंग करतो त्यावेळेस दोन्ही पानाच्या दोन्ही बाजूने स्प्रेइंग झाली पाहिजे त्याचबरोबर प्रतिकारक्षम जातीची निवड आपण केली पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांच्यावरती अटॅक होणार नाही ना। अंडी घालण्यापूर्वी प्रकाश सापळ्यांचा तुम्ही वापर करा सापळे म्हणजेच काय हिरवे सॉरी पिवळे आणि जे निळे चिकट असतात ते आपल्या पिकामध्ये लावून घ्यावेत त्याची दक्षता तुम्ही घ्या शेतकरी मित्रांनो आता <स्थाथाथाथा> आपण स्प्रेइंग ज्या ज्या रासायनिक औषध आहेत त्यावरूनसुद्धा आपण नागाळी कंट्रोल करू शकतो त्यामध्ये बघितलं तर ॲम्प्लिगो यामध्ये सुद्धा आपण नागाळी कंट्रोल करू शकतो ॲम्प्लिगोमुळे तुम्ही ते योग्य ते प्रमाण असेल शिफारस असेल त्यानुसार तुम्ही स्प्रे करा त्याचबरोबर एफ एम सी कंपनीचे जे आपल्याला मार्केटमध्ये कॉरेझिन हे भेटतं ते सुद्धा आपण नागाळीसाठी वापरू शकतो त्याचबरोबर प्रोपेक्स सुपर याचासुद्धा आपण वापर करून नागाळी कंट्रोल करू शकतो त्याचबरोबर आपण पीक लावल्यानंतर दोन तीन पानावरती आल्यानंतर ना नागाळीचा अटॅक वाढू शकतो त्यामुळेच आपण बेनिव्याचं जर आपण स्प्रे घेतला प्रिव्हेंटिव्ह तर नागाळी आपल्याला नंतर दिसणारसुद्धा नाही त्याचबरोबर आपण जर ड्रिंचिंग करत असेल तर वेलम फ्लेक्स जे आहे सिझनटा कंपनीचे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामुळे सुद्धा आपल्याला नागाळी त्याचबरोबर रस शोषणाऱ्या किडे आहेत त्यापासून मुक्तता मिळू शकते त्याचा तुम्हाला फायदा होतो शेतकरी मित्रांनो नागाळीवरती नियंत्रण करत असताना तुमच्या पिकातील जे तण आहे ते तणविरहित आपल्याला पिके असणे गरजेचे आहे त्याचबरोबर पाण्याचा जास्त ताणसुद्धा पडला नाही पाहिजे किंवा जास्तसुद्धा पाणी झाले नाही पाहिजे याची काळजीसुद्धा तुम्ही घेतली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आज आपण नागाळी विषयी संपूर्णपणे म्हणजे तिची ओळख असेल लाईफसायकल असेल नियंत्रण असेल उपाय असेल याविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडलं असल्यास लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजू बेल ही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळून